हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे आरसे यांच्यामध्ये काय फरक आहे फक्त हा आरसा सपाट आहे बाकीचे आरसे वक्राकार आहेत तुम्ही चकाकणारा भाग बघितला तर काही खोलगट आणि काही फुगीर आहेत आपण सपाट पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन आणि सपाट आरशामुळे तयार होणाऱ्या प्रतिमा यांबद्दल शिकलो आता आपण विशेषत वक्र आरसे ज्यांचा आकार गोलीय आहे अशांबद्दल माहिती घेऊया अशा आरशांना गोलीय आरसे म्हणतात गोलीय आरसे काचेच्या गोलातून कापलेले भाग असतात त्याच्या आतील किंवा बाहेरील पृष्ठभागावर चकचकीत पदार्थाचे विलेपन करून गोलीय आरसे तयार करतात अंतर्गोल आरशांना आतील बाजूला चकचकीत पदार्थाचे विलेपन केलेले असते बहिरगोल आरशांना बाहेरील बाजूला चकचकीत पदार्थाचे विलेपन केलेले असते अंतर्गोल आरशांशी संबंधित परिभाषेची ओळख करून घेऊया जर अंतर्गोल आरसा गोलाचा भाग असेल तर गोलाच्या केंद्रातून जाणारी एक रेषा आरशाच्या बरोबर केंद्रातून जाईल या रेषेला मुख्य अक्ष म्हणजे प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणतात आरसा ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या केंद्रास वक्रता केंद्र म्हणतात आणि ते सी असे दर्शवले जाते ज्या बिंदूमध्ये मुख्य अक्ष आरशाला मिळतो त्याला शिरोबिंदू म्हणतात व तो ए असा दर्शवला जातो शिरोबिंदू हा आरशाचा भौमितिक मध्य असतो शिरोबिंदू आणि वक्रता केंद्र यांच्या मध्यबिंदूला नाभी म्हणतात नाभीला एफ असे दर्शवले जाते शिरोबिंदू व वक्रता केंद्र यांमधील अंतराला वक्रता त्रिज्जा म्हणतात व आर असे दर्शवतात वक्रता त्रिज्या ही आरसा ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाची त्रिज्या असते आरशाचा ध्रुव आणि नाभी यांच्यातील अंतराला नाभीय अंतर नाभी म्हणतात ते एफ असे दर्शवले जाते नाभी हा शिरोबिंदू व वक्रता केंद्र यांचा मध्यबिंदू असल्यामुळे नाभीय अंतर वक्रता त्रिज्येच्या निंबे असते मुख्य नाभी हा अवकाशातील असा बिंदू आहे जिथे आरशावर पडणारे आणि मुख्य अक्षाला समांतर जाणारे आपाती किरण परावर्तन झाल्यानंतर मिळतील आकृतीमध्ये हा सिद्धांत दाखवला आहे तर सूर्याचे काही प्रकाश किरण अंतर्गोल अर्शावर घेतले तर ते मुख्य नाभीपाशी एकत्र येतील या सिद्धांताचा उपयोग केलेले काही उपयोजन तुम्हाला आठवते का सूर्य पृथ्वीपासून खूप अंतरावर असल्यामुळे सूर्यापासून येणारे कोणतेही किरण आरशावर पडताना मुख्य अक्षाला समांतर जातील याच कारणासाठी सौर शेगड्या अंतर्गोल आकाराच्या असतात याची कल्पना येण्यासाठी एक कृती करूया एक अंतर्गोल आरसा घेऊन नाभीपाशी काड्यापेटीतील एक काडी ठेवली ही रचना सूर्याकडे तोंड करून ठेवली थोड्या वेळात काडी पेटायला लागेल एकत्र झालेला सूर्यप्रकाश काडी जाळण्यासाठी पुरेसा असतो अंतर्गोल आरशांद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा कशा बनतात ते पाहूया वस्तूच्या अंतरावर अवलंबून प्रतिमा मोठी किंवा छोटी करता येते किंवा वस्तूच्या मापाची करता येते प्रतिमा उलट किंवा सुलट असू शकते प्रतिमा मुख्य अक्षाजवळ ठराविक भागात असते जरी परावर्तन वक्र भागावरून किंवा सपाट भागावरून येत असेल तरीही प्रकाश नेहमी प्रवर्तनाचा नियम पाळतो आपाती किरण कोणत्या दिशेने परावर्तित होईल हे ठरवण्यासाठी किरण गोलीय आरशावर ज्या बिंदुपाशी आपाती होतो तेथे अभिलंब असावा लागतो आंतरगोल आरशासाठी आपाती बिंदुपाशीचा आरशाच्या पृष्ठभागावरील अभिलंब म्हणजे वक्रता केंद्रामधून जाणारी रेषा असते एकदा अभिलंब काढला की आपाती कोण मोजता येतो आणि समान कोण करून परावर्तित किरण काढता येते अंतर्गोल आरशांनी वास्तव आणि आभासी प्रतिमा मिळू शकतात जेव्हा वास्तव प्रतिमा बनते तेव्हा बघणाऱ्या व्यक्तीला वास्तव प्रतिमेच्या स्थानापासून प्रकाश पसरल्यासारखा वाटतो फक्त वास्तव प्रतिमेच्या बाबतीत प्रकाश प्रतिमेच्या स्थानातून जात असतो अंतर्गोल आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमा शोधूया विजेचा दिवा अंतर्गोल आरशासमोर वक्रता केंद्राच्या म्हणजे सी मागे एका जागी ठेवला दिव्यामधून विविध दिशांनी प्रकाश येईल त्यापैकी काही आरशावर पडेल आरशावर पडणारा प्रत्येक स्वतंत्र प्रकाश किरण परावर्तनाच्या नियमाप्रमाणे परावर्तित होईल परावर्तित झाल्यावर प्रकाश एका बिंदूमध्ये एकत्र येईल वस्तूपासूनचा प्रकाश ज्या बिंदूपाशी एकत्र होतो त्या बिंदूमध्ये वस्तूची एक प्रतिकृती हुबेहूब आकृती तयार होईल या प्रतिकृतीला प्रतिमा म्हणतात जर विजेचा दिवा दुसऱ्या जागी ठेवला तरी हेच सिद्धांत लागू होतात प्रतिमेची जागा म्हणजे ती जागा जिथे परावर्तित प्रकाश पसरल्यासारखा भासतो आरशावर परावर्तित होणाऱ्या दिव्यापासून निघालेल्या प्रकाशाचा मार्ग ठरवून प्रतिमेचे स्थान नक्की करता येते सपाट किंवा वक्र पृष्ठभागावरून परावर्तन होत असेल तरीही प्रकाश नेहमी परावर्तनाच्या नियमाप्रमाणे परावर्तित होतो हे दोन नियम अंतर्वक्र आरशासमोर वस्तू ठेवल्यावर मिळणाऱ्या प्रतिमेचे स्थान नक्की करण्याचे काम सोपे करतील पहिला नियम असा आहे की जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभीतून जातो दुसरा नियम असा जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर जातो आपण यासाठी डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम वापरणार आहोत हा मुख्य अक्ष आहे ज्यावर मेणबत्ती सरळ लावली आहे नाभी एफने दर्शवली आहे तर वक्रता केंद्र दोन एफवरती असेल अंतर्गोल आरशाचे नाभीय अंतर कमी जास्त करण्यासाठी स्लायडरचा उपयोग केला याच स्लायडरचा उपयोग मेणबत्तीची उंची जुळवून घेण्यासाठी केला उंची वस्तूचे अंतर आणि प्रतिमेचे अंतर यांची मापे इथे दिलेली आहेत आपण मेणबत्तीच्या ऐवजी बाण किंवा एबीसी अक्षरे वापरू शकतो आपण इथे मेणबत्तीचा वापर करणार आहोत आपला उद्देश मेणबत्तीसाठी अंतर्गोल अर्शातून मिळणाऱ्या प्रतिमेचे स्थान माप अभिमुखता आणि स्वरूप निश्चित करणे हा आहे आपण मेणबत्ती अंतर्गोल अर्शाच्या वक्रता केंद्राच्या पलीकडे ठेवणार आहोत मेणबत्तीच्या वरच्या टोकाचा पहिला किरण मुख्य अक्षाला समांतर जातो आणि आरशाच्या नाभीमधून परावर्तित होतो दुसरा किरण आरशाच्या नाभीमधून जातो आणि मुख्य अक्षाला समांतर परावर्तित होतो ज्योतीच्या सर्वात वरच्या बिंदूच्या प्रतिमेचे स्थान शोधण्यासाठी हे दोन किरण पुरेसे आहेत तुम्ही जर तिसरा किरण वापरायचे ठरवले जो आरशाच्या ध्रुवामधून जातो तो परावर्तनानंतर त्याच बिंदूमधून जातो जिथे पहिले दोन्ही किरण परावर्तनानंतर मिळत होते या बाबतीत मेणबत्तीची प्रतिमा उलट छोट्या आकाराची व वास्तव असते ही पडद्यावर प्रक्षेपित करता येते प्रतिमा वक्रता केंद्र व नाभी यांच्यामध्ये असते मेणबत्ती वक्रता केंद्राच्या पलीकडे हलवून प्रतिमेच्या स्वरूपाचे निरीक्षण करा या सिम्युलेशनचा उपयोग मेणबत्ती वेगवेगळ्या ठिकाणी मुख्य अक्षावर हलवून तयार होणाऱ्या प्रतिमांचे स्वरूप शोधा आंतर्वक्र आरसा वापरून तयार होणाऱ्या प्रतिमांचे स्वरूप आपण शोधले सिम्युलेशनने आपल्याला मुख्य अक्षालगत वेगवेगळ्या स्थानांवर मेणबत्ती ठेवून मिळणाऱ्या प्रतिमांचे स्वरूप समजण्यास मदत केली हे आव्हान स्वीकारा सिम्युलेशनचा उपयोग करून वस्तूचे असे स्थान शोधता येईल का जेव्हा अंतर्गोल आरशाने आभासी प्रतिमा तयार होईल शिक्षकांच्या मदतीने स्थानिक साहित्य जसे डिश अँटेना ॲल्युमिनियम फॉईल किंवा असेच परावर्तित करणारे साहित्य वापरून सौरशेगडी बनवा